नमस्कार, जय महाराष्ट्र। बघितलं का, तुम्हाला सांगते कसं असतं, माणूस पस्तावतं व नंतर पस्तावतं का नाही। हां, तसं काम झालं आहे माझ्या नवऱ्याला, नवरा लय पस्तावला आहे माझा। हो, मला म्हणतो की तुला सोडून लय चुकी केली म्हणतो आहे मी लय मोठी। मी म्हणलं हो का, का बरं? म्हणतो तू एवढी मेहनत करते, दिवस रात्र मेहनत करते, गावाला घर बांधलं, मुंबईला घर बांधलं, खरंच म्हणतो तुला लय तू लय मला आवडते। म्हणलं हो का, माझा पैसा बघून तुला मी आवडते काय म्हटलं आता होईल। पण त्यांनी कसं सांगितलं माहिती आहे का तुम्हाला? कसं मी सांगितलं सांगू का तुम्हाला? त्याने माझ्या स्वप्नात येऊन सांगितलं। रात्री स्वप्नात आला होता आयुष्यपत, पहिलं लय स्वप्नात आलं, लय भारी वाटलं, लय दिसायला दिसलं म्हणून मग त्या सगळं गुलू 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 केलं। मी आधी केलं गुलू गुलू, कारण मला बी त्याची लय आठवण आली होती। लय दिवस झालं लय दिवस झालं त्याला बोललीच नाही। मग मला ना बोलू वाटलं, मला काय तसला गमंडपणा येत नाही। समोरची व्यक्ती कशी का असं पण मला बोलायला आवडतं आहे का नाही, हे तर मला सगळ्यांना माहिती आहे माझा स्वभाव कसा आहे। आणि मग स्वप्नात आला, स्वप्नात आल्यानंतर मला म्हणते मग आपण परत एक राहावं, परत हे करू ते करू। म्हणलं हो चालतंय चालतंय म्हणलं। आणि काय म्हणला बाई अजून माझ्या स्वप्नात येऊन? मग लय गुलू 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 बोललो बोललो, नंतर ती स्वप्नच माझं उगीर आलं, म्हणजे स्वप्नातनं जागे झाली, कुठे नवरा बी नाही, कोणच नाही बाजूला। तेव्हा माझ्या नवऱ्या निरुपती, मी नवऱ्या काल स्वप्नामध्ये तो आला होता, लय आपण गुलू 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 बोललो आला होता, लय जुन्या गोष्टी चालल्या होत्या आपल्या जुन्या गोष्ट, आपण कसं खेळायचो, कबड्डी, सुरपाट्या, खो खो, गाणं म्हणायचं, हां रानामध्ये कामाला जायचो, हे सगळं आपण एकामेकाला सांगायचो, अशा गप्पा चालल्या होत्या आमच्या। आणि लय मस्त रंगल्या होत्या गप्पा, एवढ्या रंगल्या होत्या ना गप्पा, मी विसरूनच गेली की मी स्वप्नामध्ये बोलते म्हणून। आणि बघा की मला स्वप्न माझ्या जागत झालं सकाळच्या पारी। हां, सकाळचं स्वप्न खरं असतं का सांगायचं? तेवढं मग भेटतो काय नवरा मला, परत जाऊन द्या म्हणून तिकडे भेटून द्या बाया, परत काय मिळेलं म्हणजे गेलं जिंदगी पुन्हा नाही एकदम, आहे का नाही? आधुनिक जिंदगीची आजची आहे, जगून घ्या जिंदगी सगळी, बरोबर आहे का नाही? काय म्हणायचं आहे आता? हे तर उजीर आहे बा, ऊन आहे ना म्हणून असं दिसतंय। एक मिनिट थांबा, कामाला जाता जाता असं टाईम नाही भेटत म्हणून रस्त्याने बनवते, लोक तोंडाकात बघतात माझ्या, मी म्हणते लोक बघतात बघून द्या ना मला काय करायचं आहे, आहे का नाही? ती थोडी माझी भावकी आहे तवा मला लाज वाटतात बसायला, हां आणि कशाची लाज करायची? माझ्या नवऱ्याला मॅसेज देते मी, बरोबर आहे का नाही? का थोडी मी ढगऱ्याला देते का ठोक्याला देते तवा? हां असलं माझ्या मनामन तसलं कसलं नसतं एकदम। हां मग काय, लोक बघायला लागले बाय माझ्या तोंडाकडे। आय गं चला एक मिनिट मी बसून बोलते, आता मी आली बसस्टॉपवर एकदम। आलं बाय माझं बसस्टॉप आलं, दोन तीन दिवस आज मी कामान जरा उशिरा सुटणार आहे, जरा टेन्शन आहे जरा। हे ना उद्याला मॅसेज दिला आहे, बाकी कुणाला नाही मॅसेज दिला मी, गेली उद्या बाकीची लोक आहे का नाही, मला लोक काय म्हणतात काय नाही मी ते ऐकत नाही बघत, आहे का नाही? मी माझी जिंदगी जगते, हसून खेळून जगते। आता माणसाला किती बी टेन्शन असलं तरी माणूस टेन्शन सांगेल का? आणि जर सांगितलं तर लोक फायदा उचलतात का नाही? असं असतं भावानं बहिणीनं, म्हणून आपलं टेन्शन आपल्या जवळ ठेवायचं आणि लोकांना वाटायचं आपल्याकडं काय टेन्शन नाही, मनामध्ये ठेवायचं सगळं दुःख, सगळं मनामध्ये दुःख ठेवायचं, अजिबात नाही दाखवायचं कोणाला, का दाखवायचं? हां चला कामात जाते माझी बस येणार आता, कारण बससाठी मी येते इथं रोज, लय गरम होतं आहे अहो। नवरू बा माझ्या स्वप्नात आलं होतं, मी गाणं म्हणते काल रात्रीला सपान परलं, स्वप्नात आला तुम्ही न बाय मी बरबरली, आणि गालावरच्या खुना बघून यश मनाला काय झालं, आता सांगू कशी बोलू कशी, सांगू तुझ्या बापाचं आलं स्वप्नात, हां पण नाही सांगू वाटलं यशला, कारण यश झोपला होता। खरंच मी आहे ना आता जी माझ्या कामात माझा आहे बघा, दोन तीन दिवस मला काम आहे अजून, त्याच्यानंतर मी दादा कोणत्याची कॉमेडी करणार आहे, फक्त कॉमेडी, आपल्याला कोणाशी लेणं देणं काहीच नाही, फक्त कॉमेडी म्हणजे कॉमेडी, दादा कोणत्याची कॉमेडी, मी दादा कोणत्याची लई मोठी फॅन आहे। हां इथनं पुढं दादा कोणत्या तुम्हाला बघणार, तुम्ही माझ्यामध्ये बघजा दादा कोणत्या, ठीक आहे?
Bai, până când vă trecem cu comedii care au, te-am gulat să pul patru amal, în comentarii mă de sanga, că da, da, cu comedii care au. Ok, bai.